तर आता आपण बघितलं की पोर्ट्रेट आणि लायटिंग हे किती सोप्या प्रकारे आणि किती मजेशीररित्या करता येतात. ही डी व्ही डी बनवण्यामागचं मुख्य उद्दिष्ट हेच होतं की कुठल्याही लेवलच्या फोटोग्राफरला पोर्ट्रेट आणि लायटिंग हे अवघड वाटणारे विषय सोप्या भाषेत समजता आले पाहिजे, आणि मला वाटतं ते आपण करू शकलेलो आहोत. तर इथे माझं काम थोडंसं संपतंय आणि तुमचं काम सुरू होतंय. तर तुम्हाला काय करायचं आहे, मी या डी व्ही डीत दिलेले सर्व सिक्रेट्स आणि टिप्स तुम्हाला करून बघायचे आहेत. प्रॅक्टिस हाच तुमचा मंत्र आहे आजपासून. आरशासमोर उभे राहा आणि सर्व पोझेस करून बघा. तुम्हाला जेव्हा त्या येतील तुम्हाला त्या समोरच्याला समजवता उत्तम प्रकारे येतील. तर हेच तुमचं आजपासूनचं काम आहे. आणि जो लाईटिंग सेटअप तुमच्याकडे आहे तोच घ्या, नवीन घेऊ नका. आत्ता जो आहे त्याच पूर्ण प्रॅक्टिस करा, मास्टर व्हा, मग नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या लाईटिंग वापरा आणि करा त्यातून उत्तम पोर्ट्रेट्स. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच. मला अजून एक गोष्ट तुम्हाला मनापासून सांगावीशी वाटते, ती म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारची फोटोग्राफी करा, मग ती कुठल्याही प्रकारची असो, तुम्ही तिथे मनाने असलेच पाहिजे. जर तुम्ही तिथे मनाने असाल तरच तुम्हाला उत्तम फोटो काढता येतात आणि त्यातल्या भावना समोरच्याला कळतात. तर हेच तुमचं आजपासूनचं काम आहे. कुठेही जा, मनापासून जा आणि त्या जागी ते सर्व आनंद फोटोग्राफर म्हणून घ्या आणि समोरच्याला फोटोमधून. आता आपण क्विक टिप्स बघूया. ह्या क्विक टिप्स म्हणजे काय, तर कुठेही पोर्ट्रेट किंवा कुठल्याही वेडिंग फोटोशूट करण्याआधी पटकन छोट्याशा टिप्स वाचून जर आपल्याला काही सुधारणा करता यावी या उद्देशाने बनवलेल्या टिप्स आहेत. तर पहिली टिप्स, मेन लाईट आणि मुलीचा चेहरा कसा असावा. तर शक्यतो मुलीचा चेहरा मेन लाईटच्या दिशेलाच असावा. त्याने काय तिच्या चेहऱ्यावर पूर्ण रॅप येईल आणि ती नेहमीच सॉफ्ट लाईटमध्ये राहील. मुलाचा चेहरा थोडा दुसऱ्या दिशेला गेला तरी चालण्यासारखं आहे. सेकंड टिप, वेट शिफ्टिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे वजन कसं दुभागायचं. तर काय करायचं, एक छोटं उदाहरण सांगतो. लहान मुलांकडे तुम्ही कधी बघितलं ते उभे राहतात कसे, ते दोन्ही पायांवर वजन ठेवून उभे राहतात. पण मोठी माणसं ती काय करतात, नेहमी एका पायावर वजन ठेवणं, आपण तेच करतो ना, एका पायावर वजन ठेवून उभे राहतो. म्हणून जेव्हा तुम्ही कुठल्याही मोठ्या मेल किंवा फिमेल मॉडेलला पोज करत असता त्यांना सांगायचं एका कुठल्याही एका पायावर उभं राहा, लेफ्ट किंवा राईट, म्हणजे ते स्वतःच कम्फर्टेबल होतात आणि तुमचं अर्धा काम तिथे संपतं. पुढची टीप ती म्हणजे बाउन्स लाईट कसा वापरायचा. जेव्हा आपण छतावरून लाईट बाउन्स करतो त्यावेळी काय होतं, डोळ्याच्या खाली गळ्यावर खूप शॅडोज मिळतात. मग त्या कशा फील करायच्या, तर जमिनीवर एक सिल्वर कलरचा रिफ्लेक्टर अंतरायचा आणि त्याच्यावर एक फ्लॅश ठेवायचा. मग त्याची व्हॅल्यू टॉप लाईटपेक्षा -1 stop ठेवायची, म्हणजे तो फक्त शॅडोज डोळ्याच्या गळ्याच्या शॅडोज फील करतो आणि एक सॉफ्ट लुक पोर्ट्रेट्सला मिळतो. सेकंड त्याच्या पुढची टिप्स म्हणजे चेहरे कसे ठेवायचे. तर चेहरे नेहमी एकाच दिशेला नाही ठेवायचे. जर तुम्ही कपल पोझिंग देत आहे तर दोघांचे चेहरे एकाच दिशेला नाही. काही पोर्ट्रेट्स पुरतं ठीक आहे, पण 3 जास्त पोर्ट्रेट्सला चेहरे सेम दिशेला ठेवायचे नाही शक्यतो. त्याच्यानंतरची टिप्स जी ह्याच टिप्सवर मला आता सुचली, ते म्हणजे नाक. आता जेव्हा आपण समोरासमोर एकमेकांना ठेवतो आणि ती पोज घेतो तेव्हा बऱ्याच वेळा त्या पोजना फेक वाटतात. तर त्यात चांगल्या न वाटण्यामागचं एक रिझन आहे की नाकं एकमेकांच्या समोर नाही पाहिजे. आपण रिअल लाईफमध्ये कोणाच्या अगदी जवळ नाही जात, जवळ गेलं तर त्यांचं नाक आपल्या नाकाच्या समोर येतं, त्यामुळे ते अवघडल्यासारखं वाटतं थोडंसं. म्हणून नाक एकमेकांच्या समोर येईल अशा पोज शक्यतो देऊ नका, त्या नेहमी टाळा. नाक मग कसं ठेवायचं चेहरे, तर थोडंसं विरुद्ध दिशेला. जर आपण या दिशेला बघतोय तर मुलगी या दिशेला बघणारी हवी किंवा ती दुसरीकडे कुठेही, पण समोरासमोर नको, एवढं फक्त चेक कर. त्याच्या पुढची टीप म्हणजे कशी, कॅमेरा अँगल कसा ठेवावा. तर काय करायचं, एकदा पोज दिली की आपण त्या पोज 3-4 प्रकारात घेतो. म्हणजे कसं, 1/3 एक घेणार, 2/3 घेणार, हेडशॉट घेणार, एकदम क्लोज घेणार, वाईड अँगल एक घेणार. तर ह्या वेगवेगळ्या पोजेस ट्राय केल्यानंतर काय करायचं, आपण स्वतः थोडं मूव व्हायचं. म्हणजे काय, एका फोटोग्राफरने सांगून ठेवलं आहे की तुम्ही जिथे तुमचा कॅमेरा प्लेस करता त्याच्यावर पण डिपेंड आहे की तुमचा फोटो चांगला येईल की नाही. म्हणून काय करायचं, एक फोटो काढल्यानंतर आपण 2 लेफ्ट किंवा राईटला जायचं आणि त्या अँगलने बघायचं फोटो कसा येतो. थोडासा कॅमेरा अँगल चेंज केल्याने फरक कसा होणार, पर्स्पेक्टिव्ह बदलतं, बॅकग्राऊंड बदलतं आणि त्यांचे चेहऱ्याची ठेवण पण आपल्याला वेगळ्या बाजूने दाखवता येते. त्यामुळे नक्कीच तुम्हाला पोर्ट्रेट्समध्ये व्हेरिएशन मिळतील आणि अल्बममध्ये ते वापरता येतील. पुढचे महत्त्वाचा पार्ट म्हणजे रिफ्लेक्टर. तर रिफ्लेक्टरचा उपयोग कसा आणि किती करावा. तर रिफ्लेक्टर मी याचं लाईट सोर्स म्हणून पण करतो. कसा सांगतो, एक मेन लाईट ठेवायची आणि त्याच्या बाजूला 2 रिफ्लेक्टर ठेवायचे, म्हणजे समोरासमोर. एक मेन लाईट इथे, दुसरा मी रिफ्लेक्टर इथे वापरला. तीच मेन लाईट जेव्हा जमिनीला बाउन्स होते, जमिनीवर पण जाते, मग त्या तिथे पण मी एक रिफ्लेक्टर ठेवतो. म्हणजे 2 रिफ्लेक्टर, 1 मेन लाईट, असे तुम्ही कितीही कॉम्बिनेशन करू शकता. एक मेन लाईट, 1 रिफ्लेक्टर. आता रिफ्लेक्टरमध्ये पण कसा, सिल्वर येतो,
गोल्डन येतो आणि व्हाईट येतो. तर सिल्वर रिफ्लेक्टर का वापरायचा, तर तो जो आपल्या लाईट सोर्सचा रंग आहे तो सेम रंग रिफ्लेक्ट करतो, स्वतःचा रंग ॲड करत नाही, म्हणून सिल्वर आपण वापरतो. व्हाईट कधी वापरायचा किंवा नाही वापरायचा, व्हाईट रिफ्लेक्टर चांगला आहे पण बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा आपण चेहऱ्याच्या जवळ व्हाईट रिफ्लेक्टर ठेवला त्याने तो जो व्हाईट कलर आहे तो चेहऱ्याच्या स्किन टोनमध्ये पण जातो आणि स्किन टोनमधला कलर कमी होतो, म्हणजे चेहऱ्याचं सॅच्युरेशन कमी होतं आणि चेहरे थोडेसे फिक्कट वाटतात. त्यामुळे सफेद रिफ्लेक्टर चेहऱ्याच्या जवळ वापरू नये, लांबून हवं तर वापरा, तो सॉफ्ट फील देईल. गोल्डन रिफ्लेक्टरची मजा थोडी वेगळीच आहे, तो थोडासा कलर ॲड करतो, म्हणजे तुमचा फ्लॅश कलर नॉर्मल जर 5500 कलर टेम्परेचरचा असेल, म्हणजे जो सनलाईटचा असतो तसा, तर गोल्डन रिफ्लेक्टर देऊन तुम्ही थोडासा वॉर्म कलर त्यात ॲड करता, मग एक्सपेरिमेंट म्हणून गोल्डन कलरचा रिफ्लेक्टर वापरू शकतो. पुढची टिप्स आहे अम्ब्रेला कसा वापरायचा. आपण प्रत्येकजण व्हाईट कलरचा अम्ब्रेला वापरतो, ट्रान्सल्युसंट आहे, तो कशाप्रकारे आणि कुठे वापरायचा. अम्ब्रेला आपण काय यूज करतो, त्यातून डिफ्यूज लाईट तर मिळतो पण अम्ब्रेलाचा लाईट सगळ्या दिशेला बाउन्स होतो, म्हणजे अम्ब्रेलाच्या पुढेही जातो मागेही जातो, तर तो लाईट आपल्याला सॉफ्ट लाईट म्हणून सुंदर प्रकारे वापरला जातो. अम्ब्रेला वापरताना तो लांब ठेवण्यापेक्षा चेहऱ्याच्या जवळ आणून ठेवायचा, त्यामुळे काय होतं, चेहऱ्याच्या पूर्ण चारही बाजूला तो चांगला रॅप होतो. एखादा रिफ्लेक्टर जर तुम्ही दुसऱ्या बाजूने वापरला तर उत्तम मस्त लाईट मिळेल, तो तसा लाईट तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला सिल्वर अम्ब्रेला यूज करायचा आहे तर त्याहून छान गोष्ट कुठलीच नाही. काय करायचं, जेव्हा 4-5 जणांचा ग्रुप असतो तेव्हा सिल्वर अम्ब्रेला वापरायचा, म्हणजे काय होईल, लाईट तुम्हाला जास्त मिळेल, लाईट कुठे वेस्ट नाही जाणार, आणि जो लाईट मिळेल ना थोडासा हार्ड लाईट असतो, कारण की तो फोकस लाईट असतो, अम्ब्रेलामधून फोकसप्रमाणे रिफ्लेक्ट होतो, त्यामुळे तो लाईट थोडासा सॉफ्ट हार्श असतो, त्याच्या शॅडोज डिफाईन पडतात, त्यामुळे जो फॅशन लुकचा जो थोडाफार मिळतो फॅशन स्टाईलचे, तसं आपण ग्रुप फोटो घेऊ शकतो त्या लाईटचे. असं आहे. अजून एक थिंग, डिफ्युजर, मग अशी मी बोललो की रिफ्लेक्टर तसं डिफ्युजर पण असतात, तर हे डिफ्युजर कशाप्रकारे यूज करायचं. जर तुमच्याकडे फ्लॅश असेल नॉर्मल किंवा कुठलाही लाईट असेल, हॅलोजन असेल किंवा ब्युटी डिश टाईप असेल कुठलाही, जर तुम्हाला लाईट सॉफ्ट करायचं समोर डिफ्युजर पकडा. जेवढा मोठा डिफ्युजर तेवढी सॉफ्ट लाईट आणि तेवढी क्वालिटी लाईट, हे गणित आहे, त्यामुळे डिफ्युजरचा उपयोग नेक्स्ट टाईम नक्की करा. तर अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे काय, जर वेडिंग हॉलमध्ये तुम्हाला एखादं चांगलं बॅकग्राऊंड नसेल तर काय करायचं. बऱ्याच वेळा होतं असं की वेडिंग हॉल खूप भरलेला असतो किंवा चांगलं बॅकग्राऊंड तर मिळत नाही आपल्याला हवं तसं, किंवा लाईट्स वेगवेगळ्या लावलेल्या असतात त्यामुळे आपल्याला तिथे फोटोशूट करता येत नाही. मग अशावेळी करायचं काय, कुठे पोर्ट्रेट्स काढायचे, एक सोपा उपाय, आपल्याकडे स्वतःकडेच एक गोल्डन कलरचा किंवा त्याच्यावर काहीतरी डिझाईन, सॉफ्ट डिझाईन असलेला ब्लॅक कलरचा किंवा व्हाईट कुठलाही क्लोथ जो तुम्हाला आवडेल, जो तुमच्या स्टाईलमध्ये बसेल, तो क्लोथ स्वतःकडे ठेवायचा, थोड्या मोठ्या साईजचा, आणि तंगूस जे प्लास्टिक थ्रेड आपण म्हणतो ते ठेवायचं, किंवा सुतळ नॉर्मल जे तुमच्याकडे असेल ते सोबत नेहमी ठेवायचं. मग काय करायचं, जो हॉलचा पार्ट आपल्याला मिळतो आहे जो थोडाफार प्लेन आहे किंवा जिथे आपण ती तो जो कपडा आहे आपल्याकडे तो बांधू शकतो असा भाग बघायचा, तिथे तो कपडा दोन्ही बाजूला रशांनी बांधायचा, आपलं बॅकग्राऊंड तयार. आणि काय पाहिजे, लाईट सोर्स आपल्याकडे असणार तो वापरायचा, किंवा खिडकीच्या बाजूला सेटअप तुम्ही इझिली करू शकता, मग तिथे सुंदर पोर्ट्रेट तुम्हाला काढता येतात विदाऊट एनी, म्हणजे बॅकग्राऊंडचं टेन्शन नसताना. आणि जर तशी कंडिशन नसेल आणि मॉर्निंगचं लग्न असेल तर काय करणार, अशावेळी काय होतं, जर बाहेर ऊन असेल तेव्हा बाहेरचा एक्सपोजरचा म्हणजे लाईट जो आहे तो खूप हार्श असल्यामुळे एक्सपोजर खूप जास्त असतं, आणि हॉलमध्ये बाहेरच्या तुलनेत कमी लाईट असल्यामुळे एक्सपोजर खूप कमी असतो, एक्सपोजर व्हॅल्यू. मग काय करायचं, त्यांना खिडकीच्या जवळ किंवा दरवाजाच्या तिथेच उभं करायचं एंट्रन्सवर, आणि त्यांच्या चेहऱ्याचा एक्सपोजर जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत आपला एक्सपोजर वाढवत राहायचा. मग जर तुम्हाला बाहेरची व्हॅल्यू जर 1/500 असेल तर मे बी तुम्हाला हॉलमधले उभे असलेल्या त्या पोर्ट्रेटची म्हणजे जे कपल उभं आहे त्यांची व्हॅल्यू तुम्हाला 1/50 किंवा 1/100 मिळेल. मग अशावेळी काय होणार, बॅकग्राऊंड पूर्ण व्हाईट होणार. हेच तर आपल्याला हवं आहे, प्लेन बॅकग्राऊंड, ते आपल्याला तिथे मिळता येतं, आपल्याला मिळेल. आणि त्याचा असा एक फायदा होईल की त्याहून जो बर्न बॅकग्राऊंड आहे त्याने पण एक थोडासा वेगळा टेक्स्चर त्यांच्या चेहऱ्याच्या आसपास येईल आणि ते पण पोर्ट्रेटला खूप छान लुक देईल. पण इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवणार की तुम्ही एफ जो तुमचा अपर्चर आहे तो काय ठेवता. जर एफ तुम्ही थोडा कमी ठेवला, जर तुमच्या लेन्समध्ये जसा असेल 2.8, 3.2 असं जर मिळत असेल किंवा 1.4 पण, तर तो ठेवावा. त्यामुळे बॅकग्राऊंड जे व्हाईट होणारच आहे ऑलरेडी ते एकदम छान बोकेलेशस होतं, म्हणजे ब्लर मिळतं आपल्याला त्यासाठी. तर ही झाली बॅकग्राऊंड उत्तम मिळवण्याची टिप्स.